दूसरा मुद्दा होता शहरीकरण. आता या दोन औद्योगिकरण आणि शहरीकरण हे दोन मुद्दे आपण अभ्यास केल्यानंतर आज तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा तो म्हणजे आधुनिकीकरण. आधुनिकीकरणाचे व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये आज आपल्याला समजून घ्यायचे आहे. आधी बोल आधुनिकीकरण ह्या संज्ञेचा किंवा या शब्दाचा वापर पहिल्यांदा ज्या समाजशास्त्रज्ञाने केलं त्या समाजशास्त्राचं नाव होतं डॅनियल लर्नर या समाजशास्त्रज्ञाचं. आधुनिकीकरण ही संकल्पना याचा अर्थ समजून घेताना आपण एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज ह्या संदर्भात लागू होऊ शकते. कारण एखादी व्यक्ती आधुनिकीकरण करू शकते, एखादी गट होऊ शकते, एखादा समाज होऊ शकतोय. त्यामुळं आधुनिकीकरणाचा विचार जर आर्थिक बाबतीमध्ये करण्याकडे खऱ्या अर्थात कल दिसतोय. आर्थिक दृष्ट्या आधुनिकीकरण कसं मोजायचं तर आर्थिक दृष्ट्या मोजायचं. परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबर इतर संदर्भ ते आधुनिकीकरणाला लागू होतात. म्हणजे त्याचा आधुनिकीकरणाचा विचार जर करायचा असेल तर सामाजिक जीवन तुमचं आधुनिकीकरण आहे का? तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण अशा अनेक आधुनिकीकरणाचे आधुनिकीकरणामध्ये मूल्य पद्धती किंवा तुमच्या ज्या श्रद्धा जीवनामध्ये ज्या श्रद्धाच्या प्रणाली आहेत किंवा तुमचे जे वर्तणूक आहे मानवी वर्तन आहे मानवी वर्तनाच्या संकेतामध्ये सुद्धा आधुनिकीकरणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येते. म्हणून आधुनिकीकरण जीवनाच्या सर्व क्षेत्राशी निगडीत आहे असं आपल्याला दिसून येते. डॅनियल लर्नरने ही आधुनिकीकरणाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की सामाजिक बदल ही जुनी पद्धत आहे. म्हणजे सामाजिक बदल ही जुनी प्रक्रिया आहे परंतु त्याची सध्या संज्ञामध्ये म्हणजे सामाजिक बदलाची नवीन नाव म्हणजेच एक प्रकारचं आधुनिकीकरण या प्रक्रियेतून म्हणजे कमी विकसित झालेला समाज विकसित समाजाची वैशिष्ट्ये स्वीकारतात. म्हणजे जो समाज अप्रगत आहे तो प्रगत समाजाची लक्षणे स्वीकारतात. ह्याच गोष्टीला आधुनिकीकरण म्हणतात असं डॅनियल लर्नर म्हणतोय. रुष्टवाड म्हणजे आधुनिक विज्ञानाचे म्हणजे तुम्ही आणि जे मॉडर्न सायन्स त्याला म्हटलं होते आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे तुम्ही आम्ही जे मानवी जीवनात जे व्यवहार करतो त्या व्यवहारात आधुनिक सायन्सचा उपयोग करणे म्हणजे आधुनिकीकरण असं रुष्ट आणि वॉर्ड म्हणते. अर्थात आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे समाजात मान्य होईल किंवा अशा उत्तम पद्धतीनं उत्तम समाधानकारक जीवन पद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाजू आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणे असं त्या अलाकाशांचं म्हणायचं आहे. आपल्याला ह्या समाजशास्त्रीय व्याख्याच्या असं गौरव मानता येईल की विज्ञानाचा वापर आपल्या मानवी जीवनावर करणे आणि कालबाह्य झालेले घटक जे विज्ञानाच्या कसोटीवर बसत नाही ते म्हणजे पारंपरिक गोष्ट आणि विज्ञानाच्या कसोटीवर होणारी कोणतीही गोष्ट मानवी जीवनातली कोणतीही व्यावहारिक गोष्ट ही आपल्या विज्ञान कसोटी बसणाऱ्या याला आधुनिकीकरण असं डोबल मानने व्याख्या आपल्याला तुमच्या माझ्या भाषेत सांगता येईल. आता त्या आधुनिकीकरणाची वैशिष्ट्य जर आपल्याला करून घेत त्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान निष्ठता असली पाहिजे. विज्ञान निश्चितता म्हणजे कोणत्याही गोष्टीचे गोष्टीचं आकलन समाजामध्ये असणाऱ्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं आकलन आणि स्पष्टीकरण वैज्ञानिक कसोटीवर वैज्ञानिक पद्धतीने झालं पाहिजे. ते कोणी ते सांगते म्हणून नाही, कोणीतरी कोणतरी आतापर्यंत घडते म्हणून नाही किंवा आतापर्यंत चालत आले म्हणून नाही म्हणजे चालेल परंपरेनुसार नसून ती कोणती एक गोष्टीचं आकलन तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं आकलन कशाबद्दल विज्ञानाच्या कसोटीवर किंवा त्या विज्ञानाच्या पद्धतीवर त्याचं आकलन आणि स्पष्टीकरण झालं पाहिजे. म्हणून वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून म्हणजे असलेल्या आधारलेल्या शिक्षणाद्वारे आज कोणत्याही युक्तिवादाचं समर्थन करण्यासाठी तुम्हाला प्रात्यक्षिकच आधार मिळाले. प्रात्यक्षिक म्हणजे प्रयोग. तुम्ही कोणत्याही आज कोणत्याही शिक्षणाद्वारे म्हणजे आधुनिक शिक्षणाद्वारे जे काही तुम्हाला आज शिक्षण मिळते जे काही युक्तिवाद करण्यासाठी जे समर्थन तुम्हाला लागते त्याचा तो पूर्ण प्रात्यक्षिक म्हणजे प्रायोगिक म्हणजे प्रयोगाद्वारे आधारलेले मिळाल्या पुरावर भर देण्याच्या यालाच विज्ञान असं विज्ञान सुद्धा विकसित होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काय वाटतं म्हणजे प्रयोगांती ते सिद्ध झालं असतं पाहिजे म्हणजे त्या विज्ञानिकता कोणी ते सांगते म्हणून किंवा परंपरेने आले म्हणून त्या विज्ञानाच्या कसोटीवर ते सिद्ध झालं पाहिजे या विज्ञाननिष्ठता असं म्हटले गेले. दुसरं म्हणजे तर्कत्व तर्कनिष्ठ दृष्टिकोन. तर्कत्व म्हणजे लॉजिक म्हणजे तुमचं जे दृष्टिकोन असेल बघण्याच्या कोणत्याही घटनेकडं किंवा कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा तर्कवाद अशी आहे म्हणजे या तर्कनिष्ठता दृष्टिकोन म्हणजे तर्कवादाशी म्हणजे लॉजिकल त्याचा संबंध आहे आणि त्यामुळं तर्कवाद संकल्पना म्हणजे ह्यामध्ये असं गोष्ट येते की तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा दृष्टिकोन जो काय असलं म्हणजे त्याला लॉजिक म्हटलं पाहिजे. इलॉजिक असलं म्हणजे कोणती घटनेचं स्पष्टीकरण आपण लॉजिकली दिलं पाहिजे. आणि दृष्टिकोन आणि समता म्हणजे क्षमता त्या गोष्टी क्षमता यांचा समावेश असू शकतो आपल्याला दिसते. म्हणजे
या दोन गोष्टी म्हणजे कार्यकारण भाव तुम्हाला सांगते कोणती घटना म्हणजे निसर्गातली कोणती घटना मानवी जीवनातली कोणती घटना कारणाशिवाय घडत नाही असं हे सिद्धांत सांगते ज्याला कार्यकारण सिद्धांत असं म्हटले गेलेलं आहे आणि तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक धार्मिक मूल्यावर आधारलेला म्हणजे जे काही मानवी जीवनाचा जो आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यावर आधारलेले जे स्पष्टीकरण येते ते ईवाद म्हणजे आताचा वर्तमान काळ ईवाद आणि तर्कवाद यावर आधारलेला स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल म्हणजे तर्कनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे त्याला लॉजिकल प्रूव्ह करता पाहिजे लॉजिकल त्याचं सांगड घातली पाहिजे म्हणजे तर्कनिष्ठ कल म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट परंपरेने आलेली गोष्ट म्हणून स्वीकारता त्याला तर्कनिष्ठ पद्धतीने ती स्वीकारली पाहिजे तुमच्या सजीवीय भूमीला ती पटली पाहिजे म्हणजे ते तर्कनिष्ठ दृष्टिकोन असल्याला बाळगलेला असतं म्हणजे हे आधुनिक करण्याचं तर्कनिष्ठ दृष्टिकोन असं आपल्याला मिळेल. तिसरं गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानातील सुधारणा. बघा आज जगामध्ये अनेक तंत्रज्ञानामध्ये सुधारणा व्हायला अत्याधुनिक अशी साधनं निर्माण व्हायला लागले अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस अपडेट होत आहे आपल्याला म्हणून तंत्रज्ञानाच्या उपयोगाने प्रगतीवर भर दिलेला असतोय म्हणून पर्यायाने औद्योगिक समाजाचे तंत्रज्ञान औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल ज्याला सोसायटी म्हटलं जाते इंडस्ट्रियल सोसायटी ही टेक्नॉलॉजीवर अवलंबून असलेलं दिसून आहे आणि अचूकता ज्याला अॅक्युरेसी त्याला म्हणतात कोणतंही काम अॅक्युरेसी पद्धतीने करायचं असेल तर आज टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीचे जे विशिष्टता आणि अचूकता म्हणजे अॅक्युरेसी आणि त्याचं स्पेशलायझेशन अॅक्युरेसी आणि स्पेशलायझेशन आणि ते टेक्नॉलॉजी ह्यावर या गोष्टींची आवश्यकता असते म्हणून आपल्याला तंत्रज्ञानातील सुधारणा हे आधुनिकीकरणाचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्याला दिसून येते. अत्यंत दुसरं म्हणजे नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. बघा तुम्ही आम्ही नवीन कल्पना लवकर स्वीकारत नाही समाज हा नवीन कल्पना स्वीकारत नाही लगेच त्या कल्पनेवर मात म्हणजे टीका करतो किंवा त्याच्याबद्दल स्वीकारण्याची मानसिकता समाजाची नसते म्हणजे परंपरा आलेल्या आहेत वाढ म्हणून आलेल्या आहेत एका चुकीनं असू शकते काय नवीन गोष्टी म्हणून मानवी स्वभाव असा आहे की नवीन गोष्टी लवकर स्वीकारत नाही म्हणून नवीन कल्पनांचं स्वागत करणं हे खरं आपण आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं जे आपल्याकडे ज्या पर्याय उपलब्ध असतात एखाद्या घटनेविषयी एखाद्या तथ्याविषयी त्याचं पडताळणी करण्याचं किंवा नवीन मार्ग चोखणारे किंवा नवीन निर्मिती ज्याला नवीन निर्मिती करण्याचा मार्ग शोधणे ह्या सर्व गोष्टी स्वेच्छेने स्वीकारल्या पाहिजेत आपण म्हणून अचूकता म्हणजे आपल्याला आधुनिकीचा अर्थ जर आपल्याला आधुनिक यंत्रे उपकरणाचा उपयोग करणे एवढ्या इतका पुरतं मर्यादित आहे म्हणजे नवीन नवीन यंत्रांचा उपयोग करणे नवीन नवीन उपकरणाचा उपयोग करणे म्हणजे आधुनिकीकरण नसून त्यामुळे नवीन मार्ग नवीन विचार नवीन संकल्पना ह्यांचं सुद्धा स्वागत करणे म्हणजे परंपरेने आले म्हणून नवीन स्वीकार न स्वीकारणे हे सुद्धा आधुनिकीकरण म्हणजे सगळ्या गोष्टी आधुनिकीकरण जर तुम्ही एखादा माणूस ही जर मॉडर्न सायन्सचा हे आहे असं म्हणताय तो नवीन विचार स्वीकारण्याची सुद्धा त्याच्याकडे मानसिकता असली पाहिजे म्हणजे नवीन कल्पनांचे स्वागत करणे हे स्वातंत्र्य आहे असं आपल्याला. आता शेवट आपल्याला आधुनिकीकरणाचं बघूया चिकित्सक विचार पद्धती. बघा आपण कोणत्याही घटनेचं किंवा एखाद्या तथ्याचं चिकित्सा करत नाही म्हणजे अशा अनेक समाजामध्ये घटना आहेत किंवा अशी तथ्य आहे जी विदाउट चिकित्सा आपण हे करत असतोय म्हणजे बारकाईने समजून घेत नाही त्याची चिकित्सा म्हणजे आपण चिरफाड करावं पाहिजे त्या घटनेचं त्या तथ्याचं आणि बऱ्या वाईट आणि त्यात जर खऱ्या अर्थानं बऱ्या वाईट पैलूंचं परीक्षण करायला करता आलं पाहिजे त्याचं चिकित्सा करून त्याचं संशोधन केलं पाहिजे ह्यालाच एक प्रकारचं चिकित्सक अभ्यास पद्धती असं म्हणता येईल आणि ज्या व्यक्ती खरोखर आधुनिक आहेत असं आपल्याला म्हणता येईल तो कुठल्याही घटनेचं साहित्याचं संस्कृतीचं कला रूढी श्रद्धा या सर्व गोष्टी करतो चिकित्सक कृतीने बघताय आणि त्याला फक्त चिकित्सक पद्धतीने बघता येत नाही तो खऱ्या अर्थानं आधुनिक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून ह्या चिकित्सक कृतीने पाहत असताना आपल्याला सकारात्मक नकारात्मक पैलू सुद्धा समजून घेणं गरजेचं. आत्मपरीक्षण स्वतःच प्रत्येक गोष्टीचं आपण आत्मपरीक्षण करताय अंतर्मुख व्हायला पाहिजे स्वतःच अंतर्मुख म्हणून आपल्याला आपल्या व्यक्तीमधलं समाजातलं बाह्य व्यक्तीचं म्हणजे व्यक्तीव्यक्तीच्या बऱ्या वाईटांचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून चिकित्सक ही सुद्धा गुण पद्धती ही आधुनिकीकरणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आहे आपल्याला म्हणता येईल. बघा मित्रांनो आपल्याला भारतीय समाज परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेता आधुनिकीकरण एक मोठी समाजाची प्रक्रिया आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानिष्ठता तो व्यक्ती असली म्हणजे तर्कनिष्ठ दृष्टिकोन असा म्हणजे त्या व्यक्तीचा तंत्रज्ञानाने सुधारणा तो करता आला पाहिजे त्याला आणि नवीन नवीन कल्पनांचं त्याला व्यक्तीला स्वागत करता आला पाहिजे आणि कुठल्याही घटनेचं तथ्याचं कोणत्याही
बारीक बारीक सारीक चिकित्सक पद्धतीन त्याचं संशोधन करूनच करण्याची त्याची मानसिकता त्याची विचार पद्धती असली पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण ह्या तासाला आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया समजून घेतलेली आहे. पुढील तासाला आपण जागतिकीकरण हा अभ्यासणार.